देवगड तालुक्यातील चाफेड गावठण मार्गे भोगलेवाडी फाट्याजवळील रस्त्याची स्थिती फारच दयनीय आहे. या संदर्भात स्थानिक लोकांनी व ग्रामपंचायतीने शासनाला लेखी निवेदन सुद्धा दिले. अनेक वेळा आंदोलने व उपोषणे करून सुद्धा रस्त्याच्या डांबरीकरणामध्ये काही फरक जाणवला नाहीये. रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य असून रस्त्यावरनं वाहतूक करणे फार धोकादायक झाले आहे. रस्त्यावरनं वाहन चालकाला वाहन चालवताना तारेवरून कसरत केल्यासारखं वाटतंय. याबाबत यापूर्वी आपली सिंधू नगरीने सविस्तर वृत्त देऊन या संदर्भात वाचा फोडली होती, तरीही शासनाने अजून काय याची दखल घेतली नाही असा सवाल स्थानिक नागरिकांनी व्यक्त केलाय. पाहूया सविस्तर. अवघ्या काही दिवसांवर गणेशोत्सव येऊन खेपला आहे. या गणेशोत्सव काळात एसटी वाहतूक बंद होऊ नये म्हणून ग्रामस्थांनीच पुढाकार घेऊन आज गोकुळाष्टमी दिवशी दिवसभर श्रमदान करून रस्त्यावरील खड्डे बुजविले, तसेच रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाढलेली झाडी झुडपे तोडून रस्ता वाहतुकीला खुला केला. काही ग्रामस्थांनी स्वखर्चाने ग्रास कटरच्या सहाय्याने बाजूचे गवत झाडी झुडपे तोडून टाकली. गेली कित्येक वर्ष येथील ग्रामस्थ असेच श्रमदान करत आहेत, मात्र हे तात्पुरते श्रमदान जरी ग्रामस्थांनी केले तरी भविष्यात लवकरात लवकर डांबरीकरण जर झाले नाही तर हा रस्ता नामशेष होण्याच्या मार्गावर आहे, एवढी या रस्त्याची बिकट अवस्था झाली आहे. आता तरी या संपूर्ण रस्त्यावर डांबरीकरण होईल का की असेच दरवर्षी आम्हाला श्रमदान करावे लागणार? आमच्या या मूलभूत मागणीकडे कोणी लक्ष देईल का? दरवर्षी निवडणुकीच्या तोंडावर राजकीय पक्ष फक्त आश्वासने देतात, मात्र नंतर त्याकडे दुर्लक्ष केले जाते. त्यामुळे यंदा तरी रस्त्यावर डांबर पडेल का असे अनेक सवाल सध्या येथील ग्रामस्थ करत आहेत. यावेळी माजी सरपंच आकाश राणे, ग्रामपंचायत सदस्य महेश राणे, तंटामुक्त समितीचे माजी अध्यक्ष प्रवीण राणे, माजी सरपंच संतोष साळसकर, शिवसेना शाखा प्रमुख उदय राणे, प्रकाश मोंडकर, सचिन मोंडकर, अशोक घाडी, एकनाथ घाडी, अनंत घाडी, महेश घाडी, संतोष घाडी, नामदेव मोंडकर, प्रदीप घाडी, प्रफुल्ल राणे, तानाजी घाडी आदींसह ग्रामस्थ महिला मोठ्या संख्येने उपस्थित झाल्या होत्या. संतोष साळसकर, आपली सिंधुनगरी न्यूज, शिरगाव.